कोपर्डी येथे घडलेली घटना अमानवीय असून त्यातील खरे आरोपी फक्त अटक होणे महत्त्वाचे नसून त्यांची योग्य ती चौकशी होणे, सर्व पुरावे व्यवस्थित गोळा करणे आणि त्यांना धाक आणि जरब बसेल अशी शिक्षा होणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलीस आणि प्रशासन काम करतंय. तुमच्या एवढंच दुःख आम्हालाही झालंय. आमच्याही भावना तीव्र आहेत. अशा शब्दामध्ये कर्जत येथे रास्ता रोको आंदोलनात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आंदोलकांसमोर प्रशासनाची भूमिका मांडली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै रोजी घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी कर्जत येथे विविध संघटना, विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या सहभागाने तीव्र आंदोलन करण्यात आलं. यामध्ये 6 तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध सभा संपन्न झाली. यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर आंदोलनामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी 10 वाजता संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार, मराठा महासंघ यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. रविवारी सकाळपासूनच कर्जत बंद पुकारण्यात आला होता. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत शहरातील सर्व दुकाने बंद होती. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी परखड भूमिका मांडली आहे. तसेच या प्रसंगी कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह जिल्ह्यातील अनेकांची भाषणे झाली आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडू असं म्हटलंय. खासदार दिलीप गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना घडलेली ही घटना अत्यंत क्रूर असून मानवतेला काळीमा फासणारी असल्याचं म्हटलंय. तर श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत श्रीगोंदा शहरामध्ये बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी हे आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट आणि कठोर शब्दामध्ये भूमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी आंदोलनातील परिस्थिती समजावून घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून आपण कर्जतला आलेच पाहिजे असं म्हटलंय. आंदोलक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना आंदोलकांच्या भूमिकेची माहिती दिली आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांनी घटनेचा निषेध करीत पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी करताना आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दुपारी 3:30 सुमारास जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हे आंदोलनस्थळी आले असता त्यांना शिवप्रहारचे संजीव भोर यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. यावेळी त्रिपाठी यांनी तपास योग्य पद्धतीने करण्याचं आश्वासन दिलंय. संजीव भोर साहेब उपस्थित, अन्य मान्यवर उपस्थित, जनसमुदाय, आपली माहितीसाठी आज सकाळीच आम्ही जे कलेक्टर साहेब, मी, माननीय पालकमंत्री महोदय, हे सगळे ते कोपर्डी गावात स्वतः गेले होते. तिथे ते उपस्थित लोक पण आहे, हे तुम्हाला सांगतील. हे जे मुद्दे आहेत त्यांचे, तर जितकी मागणी तुम्ही केलेली आहे त्यापेक्षा जास्त तिथे सांगून आलो की ते आपली करायची भूमिका आहे. पहिली गोष्ट जी मला वाटते जी आहे की खूपच निंदनीय प्रकार आहे आणि यासाठी पोलीस सुद्धा संवेदनशील आहे. एखादी मुलगीवर काही अशा दुर्दैवी प्रकार घडला तर आपल्याला पण हृदय आहे, आपल्याला पण अशा वाटते की काहीतरी केलं पाहिजे. या आंदोलनामध्ये पीडित मुलीचे कुटुंबीय सहभागी झाले होते. तर काही दिवसांपूर्वी याच गावातील आरोपीच्या नातेवाईकांनी धनराज सुद्रीक या व्यक्तीचा खून केला होता. त्याचाही नव्याने तपास करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शिवसेनेचे बळीराम यादव, किरण पाटील, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सचिन घुले, ऋषिकेश धांडे,
राहुल नवले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष बोरा, सी 24 तास, कर्जत.